राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. अभिनेत्री विद्या बालन आणि पुलेला गोपीचंद यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर कमल हसन, रघुनाथ माशेलकर यासारख्या विद्वानांना सुद्धा पद्म पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं. अनेक मान्यवरांना आज पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनामध्ये हा कार्यक्रम पार पडला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.